लोकसभा निवडणुकीसाठी मराठा महासंघ महायुतीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे आणि मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप आणि महायुतीमधील प्रमुख नेत्यांची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद या संदर्भात होती आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात ही पत्रकार परिषद होणार आहे आणि मराठा समाजामधील महत्वाची संघटना पाठिंबा देत असल्याने महायुतीला त्याची मोठी मदत सुद्धा होणार आहे. अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ओम, आपण पाहतोय की मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप आणि महायुतीमधील प्रमुख नेत्यांची आज पत्रकार परिषद होतीये, मात्र याचा सगळ्याचा महायुतीला कसा फायदा होईल? श्रद्धा, आपण पाहिलं असेल गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यामध्ये सामाजिक वातावरणामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडत आहेत. मराठा आरक्षण असेल किंवा इतर विविध घटकांनी केलेलं आरक्षणाचं आंदोलन असेल, त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती मराठा समाजातली एक मोठी संघटना मराठा महासंघ जर आज महायुतीला पाठिंबा जाहीर करत असेल तर निश्चित स्वरूपामध्ये मराठवाडा असेल किंवा इतर भागांमध्ये जिथे मराठा बहुल मतदारसंघ आहेत या भागांमध्ये महायुतीसाठी निश्चित मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. मराठा समाजाची एक मोठी संघटना सोबत येण्यामुळे एक सिम्बॉलिकली काही गोष्टींमध्ये भाजप असेल किंवा माहिती असेल त्यांना मराठा समाजामधील मतांचं जे काही प्रमाण आहे ते वाढण्यामध्ये कदाचित या निर्णयामुळे मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे एकंदरच आजचा जो आजची जी पत्रकार परिषद दुपारी होईल त्यामध्ये नेमकी काय भूमिका मांडली जाते आणि मराठा महासंघ असेल किंवा भाजप महायुती असेल त्यांच्याकडून नेमकी काय भूमिका मांडून या सगळ्या पत्रकार परिषद नेमकं काय सांगितलं जातं ते पाहणं महत्वाचं असणार. श्रद्धा, बरोबर आहे ओम, त्यामुळे 2 वाजता जी पत्रकार परिषद होईल त्याकडे लक्ष असेल. अपडेट घेत राहू ओम, धन्यवाद.